नमस्कार. आपण आज चारडी प्रीमियर लीग 2024 पर्व 6 जे मॅचेस कोल्हापूर जिल्ह्याने आयोजित केलेले आहे दिनांक 27 आणि 28 जानेवारी रोजी, त्या मॅचेसचे ड्रॉ काढण्यासाठी ते जमलेलो आहे. ड्रॉ काढण्यासाठीच आपल्याकडे पाहुणे म्हणून कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत बामणे सरजी, रवी शास्त्री म्हणून रणजी खेळलेले आहेत, तसेच त्यांचे जे असिस्टंट आहेत पवार सर जे इन्चार्ज स्पोर्ट आहेत ते पण इथे जमलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ड्रॉ काढणार आहोत आणि ड्रॉ काढण्यासाठी मी सरांकडे पुढचा कार्यक्रम सोपवतो. नमस्कार, मी नंदकुमार बामणे, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे फायनान्स सेक्रेटरी आणि क्रिकेट सेक्रेटरी. थोडक्यात माझा परिचय करून देतो. मी महाराष्ट्र अंडर 19 अंडर 23 महाराष्ट्र क्रिकेट खेळलो, त्याचं शिवाजी विद्यापीठ रिप्रेझेंटेशन केलेलं आहे आणि गेली 30 ते 40 वर्ष मी या संस्थेमध्ये काम करतो. आम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आली की बाबा चॅरिटी कमिशनचे जे मॅसेज होत आहेत आम्हाला फार आनंद होतो, कारण मी सुद्धा एक गव्हर्नमेंटचा एम्प्लॉईज होतो, बँक ऑफ महाराष्ट्र सर्व्हिसला होतो, त्यामुळं ज्या ज्या स्पर्धा होतात त्यांचा जो आनंद लुटतात तो बघून भयंकर आनंद होणार आहे. तर मी त्या या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो. आज आपण या स्पर्धेचे लॉट्स टाकण्यासाठी जमलेलो आहोत. गेल्या ह्या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 16 टीम्सने भाग घेतलेला आहे. तर गेल्या वर्षीच्या जे विनर आणि रनर्स आहेत ते जे विनर्स आहेत ते गोदावरी वायर सिंगोली यांना वर्षा गटात गाठलेलं आहे आणि चॅरिटी फायनल रायझर्स मुंबई हे 2 गटात गाठलेले आहे. जे गेल्या वर्षी लुझर्स होते चॅरिटी रायझर्स मुंबई आणि मेळघाटला या वरच्या ग्रुपमध्ये गाठलेलं आहे आणि गोदावरी हिंगोली आणि पुणे यांचा जे सामना झाला तर पुणे वॉरियर्सला खाली गाठण्यात आलेलं आहे. इथून पुढचे जे शिफ्ट्याचा जे सेनेचा कार्यक्रम आहे तुम्ही साहेबांना विनंती करते पुढचा कार्यक्रम त्यांनी चालू करा. ठाणे रजिस्टर्स 2 ठाणे रजिस्टर. तीन नंबर साठी आता बांबे सर उचलते. खानदेश वॉरियर्स जळगाव. 3 खानदेश वॉरियर्स जळगाव. चार नंबर साठी पवार सरांनी चिठ्ठी उचलली. नाशिक स्पार्टन्स. नाशिक स्पार्टन्स 4 नाशिक स्पार्टन्स. रॉयल कोल्हापूर 5 रॉयल कोल्हापूर. सहा नंबर साठी बांबळे सरांना विनंती करतो त्यांनी उचलावी. फॉरेन सिटी टायगर्स नागपूर. आठ नंबर ला मी सुचवतो. गोंडवाना टायगर्स वर्धा 7. तुळजा भवानी लायन्स धाराशिव बीड ला. तुळजा लायन्स धाराशिव. अकरा नंबरला बांबळे सरांना विनंती करतो त्यांनी चिठ्ठी काढावी. सोलापूर फायटर्स 11 सोलापूर फायटर्स.
तर 12 नंबरचे पुसला कोल्हापूर वॉरियर्स 12 नंबर कोल्हापूर वॉरियर्स शहाजी 13 नंबर काय नाव जय भोले अमर जय भोले अमर जय भोले ढोकळे 14 नंबरचे ढोकळे संभाजीनगर औरंगाबाद संभाजीनगर औरंगाबाद अभि केव्हा नंबरचे 23 ला अवेंजर्स मुंबई बी अवेंजर्स मुंबई त्यांना दाखव सगळा बोल आता दाखव आता आपला स्पर्धा कार्यक्रम तयार झालेला आहे 19 टीमचा यांची नावे मी वाचत आहे 1 नंबर गोदाघाट वॉरियर्स हिंगोली 2 नंबरला खाडे रजिस्ट्रार 3 नंबरला खान्देश वॉरियर्स जळगाव 4 नंबरला नाशिक स्पार्टन्स 5 नंबरला रॉयल कोल्हापूर 6 नंबरला ऑरेंज सिटी टायगर्स नागपूर 7 नंबरला गोंडवाना टायगर्स वर्धा 8 नंबर मेळघाट टायगर्स अमरावती 9 नंबरला पुणे वॉरियर्स 10 नंबरला तुळजाभवानी लायन्स धाराशिव बीड 11 नंबरला सोलापूर फायटर्स 12 नंबरला कोल्हापूर वॉरियर्स 13 नंबरला जय भोले अमरावती 14 नंबरला संभाजीनगर औरंगाबाद 15 नंबरला अवेंजर्स मुंबई ब टीम आणि 16 नंबरला चॅरिटी रायझर्स मुंबई अ. आता यामध्ये ह्या स्पर्धा कार्यक्रमामध्ये मॅचेस जे आहेत 1 आणि 2 मध्ये होणार, त्याच्यानंतर 3 आणि 4 मध्ये होईल, त्यानंतर 5 आणि 6 नंबरमध्ये होईल, त्यानंतर 7 आणि 8 होईल, त्यानंतर 9 आणि 10, त्यानंतर 11 आणि 12, त्यानंतर 13 आणि 14 आणि त्यानंतर 15 आणि 16. हा पहिला फेरीतील सर्व सामने होतील आणि त्याच्यानंतर क्वार्टर फायनलचे सामने पुढे सुरू राहतील. क्वार्टर फायनल सेमी फायनल आणि फायनल याप्रमाणे सामने पूर्ण जे सामने आहेत. आता आपण जे लॉट्स टाकले ते कोल्हापूर स्पोर्ट शाहू स्टेडियममध्ये होईल आणि घोडावत त्यांच्या संजय घोडावत जे कॉलेज आहे तिथं ते होतील. 27 पहिल्या दिवसाचा सामना आहे तो शाहू स्टेडियमवर होईल, प्रथम होणार आहे. आणि 2 दिवसाचा जो कार्यक्रम आहे 27 आणि 28 तो संजय घोडावत त्या कॉलेजच्या ग्राउंडवर होईल. आजचा हा लॉर्ड्स स्पर्धाचा कार्यक्रम संपलेला आहे. 16 संघ त्यामध्ये सहभागी आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी या ग्राउंडवरती शमशेडीवरती 6 सामने होतील. त्यातले पहिले 4 सामने हे प्रथम फेरीचे असतील, दुसरे 2 सामने हे द्वितीय फेरीचे असतील आणि संजय गोडा स्टेडियमवरती त्या दिवशी पहिल्याचे 6 सामने होतील. त्यामध्ये पहिले 4 सामने हे प्रथम फेरीचे, दुसरे 2 सामने द्वितीय फेरीचे आणि 28 तारखेला पहिले 2 सामने सेमीफायनलचे असतील, तिसरा सामना फायनलचा असेल. आज लॉर्ड साठी आलेले आपले पाहुणे बामले सर, सेक्रेटरी
कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशन आणि स्पोर्ट इन्चार्ज पवार साहेब यांचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने साहेबांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.